देवराई प्रकल्पात सर्वांनी जास्तीत जास्त सहभागी व्हावे असे आवाहन अभिनेते आणि देवराई प्रकल्पाचे प्रमुख सयाजी शिंदे यांनी केले आहे. बरोबर कोण चुकीचं ह्या गोष्टीच घेत नाही. जो बरोबर आहे त्याला घेऊन पुढे जायचंय की बाबा अरे बापरे याच्याकडे करोडो रुपये तरी चला माती टाकतोय पण आपल्याला दिलं तर काय बिघडेल. तो सुद्धा आपण म्हणणार नाही की त्याचं त्याला पटते त्याने तसं वागावं. पण बाबा अरे तुषारला सांगितलं तर तुषारला पटते म्हणते ना. तुषार म्हणलं मला वेळच नाही तर मग काय असं काय माझं तुझ्याबद्दल राग थोडी आहे. कोणाबद्दलच नाही. जे समविचारी मित्र आहेत त्यांना घेऊन आपण एकत्र करायचा प्रयत्न करतो. जर वाढलं ह्याच्यात तर हे अजून चांगलं होईल. कारण हे ओपन स्काय बुक व्हावं एवढीच इच्छा आहे ना. हे जसं जसं वाढत जाईल अंतर्गत रस्ते आपण म्हणतो इथलं झाड हजार म्हणजे आंबा इथं पण आहे पिपळ इथं पण आहे. पण इथला जो पिपळ आहे तो जसा निवडून आलेला आहे ना त्याचं काहीतरी भविष्य असेल ना. पिपळाचं झाड इथं आल्यानंतर त्याला QR कोड लागणार आहे. इथं आल्यानंतर मुलं त्याचा अभ्यास करणार आहे. मग 10 प्रकारचे वड आहेत 10 प्रकारचे पाम आहेत. तर अशा पद्धतीने मुलांचा अभ्यास होईल. ओपन स्काय बुक होईल आणि एक प्रकारचं जाता जाताच अभ्यास होईल. म्हणजे आता असं विचार आहे की समजा एखादं सांगितलं की एवढा पाथवेची दगडाचा रस्ता आम्ही स्पॉन्सर करतो तुम्हाला कोण असा भेटला तर आपण महाराष्ट्रातले सगळे दगड 5-10 फुटाचा रस्ता वेगवेगळ्या दगडांचा करू. मुलं चालता चालता म्हणतील अरे याला हे म्हणतात अरे याला हे म्हणतात. इतके सहज ते शिक्षण झालं पाहिजे. तो त्या अँगलला जाणार शाळेत जाणार मग पुस्तक काढणार. आपल्याला माहित नाहीत ना. आता तुम्ही फिरलं मला मी फिरलं मला सुद्धा एवढी काय झालं सगळी झाडांचे नावं सांगू शकत नाही. त्याचे फायदे तोटे सांगू शकत नाही. तर ते जरा पर्यावरण इझी व्हावं. आपल्याला फक्त एज्युकेशन म्हणजे पैसे कमवा गाड्या घ्या बंगले घ्या अजून परदेशी जा आणि कसा श्रीमंत आहे ब्रँडेड गाड्या कशा घ्यायची म्हणजे एज्युकेशन होतंय ना. तर ते जरा बाजूला बाबा आणि इकडे व्हावं ही आपली इच्छा पटली तर नाही पटली तर आपल्याला काही म्हणणं.